मॉर्निंग सुप्रभात, कशा आहात सगळे? मी आशा करते की तुम्ही खूप छान असाल. पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसह मी रश्मी तुमचं खूप सारं स्वागत करते. टिकली लावायची, आत्ताच आंघोळ केली ना त्याच्यामुळे ती पडली होती, तर टिकली लावते आता. आणि आज आहे शुक्रवार. आज मी बनवणार आहे एक वेगळं चिकन. ती रेसिपी तुमच्यासोबत ट्राय केल्यानंतर शेअर करेन. पहिल्यांदा आज मी ट्राय करते आणि मग तुमच्यासोबत शेअर करते. दिवसभरात जे काही असेल ते शेअर करते. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, आवडल्यानंतर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. चला, दिवसाला सुरुवात झालेली आहे. आजचा दिवस तुमच्या सगळ्यांचा खूप छान मस्तीने आनंदात जाऊ दे. चला, जे काही होईल ते शेअर करते. आज बनलेलं आहे नारळाच्या दुधातलं चिकन. पण म्हटलं आधी मी एक्सपेरिमेंट करते कसं होते आणि मग हा व्हिडिओ नेक्स्ट टाईम तुमच्यासोबत शेअर करते. कारण की मी तर काय खात नाही नॉनव्हेज, हे आणि प्रथमच खाऊन मला सांगतील आणि मी पहिल्यांदा ट्राय केलं आहे. तर ही रेसिपी जर चांगली बनली तर मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेन. आणि इकडे रस्सा चिकनचा, त्या दोघांसाठी. आता कसं नवरात्रीमध्ये खाल्लं पण नव्हतं, बट प्रथमचं आमचा जास्त हे होतं, त्याला खूप आवडतं ना चिकन, त्याचं जास्त चाललेलं असतं. म्हटलं चला बनवूया. आणि माझं ना सगळी कामं आज राहिलेली आहेत. पहिल्यांदा मी चिकनच स्वयंपाकच करून घेतला, पण त्याला परत ट्युशनला उशीर होतो, मग लय उशीर झाला तर. त्याच्यामुळे आता इथे सगळा पसारा पडलेला आहे, बघू शकता तुम्ही, सगळा पसारा पडला आहे, सगळा आवरायचा आहे. म्हटलं पहिल्यांदा जेवण उरकून घेते. चला, आत्ता वाजलेले आहेत 11:30, आता आवरते आणि मग भेटते थोड्या वेळाने. मी बनवणार आहे माझ्यासाठी कांद्याचा खळगोट. आम्ही ह्याला कांद्याचा खळगोटच म्हणतो, मला आवडतो भारी पहिल्यापासून. आणि इथे कांदा कापला आहे. अगदी साधा, सोपा आणि सिंपल आहे. घरात कोणतीही भाजी नसली ना, फक्त दाण्यांचं कूट आणि कांदा, एवढं दोन गोष्टी असल्या तरी हा लगेच होतो. आणि भाकरीसोबत तर अप्रतिम लागतो. पण मी आज भाकरी नाही करणार, चपात्या करणार आहे. मला ना खरंच प्रचंड आवडतो. कंटाळा वगैरे काही नाही, घरात भरपूर भाजी आहेत, पण मला पर्सनली हा खूप आवडतो. मी कधी एकटी असली आणि मला एकटीसाठी काहीतरी बनवायचं असेल तर मग मी हे बनवते. भाकरी भात दोघांसोबतही मस्त होईल मला. परत ते याला चांगलं लाल होईपर्यंत परतायचं. कच्चा कांदा ठेवला ना की मग चांगलं नाही लागणार, मग ती पूर्ण लाल होईपर्यंत. कारण दुसरं काही शिजवायचं नसतं त्याच्यामध्ये. तुम्ही पण कधीतरी ट्राय करा, हरकत नाही आहे ट्राय करायला. खरंच एक नंबर लागतो. आणि याच्यामध्ये टाकायची चटणी, म्हणजे कांदा लसूण मसाला, हिला चटणी म्हणतात, घाटी मसाला. मी थोडीशी टाकते, हळद टाकते थोडीशी आणि हिला चांगलं परतून घेते. इतकाच लाल हा कांदा झाला पाहिजे, तेव्हाच तो चांगला लागतो. आता टाकूया पाणी थोडंसं. तुम्ही म्हणाल काय करते ही, बघा आता मी काय करते. याच्यात टाकते थोडंसं मीठ. मीठ लई काळजीपूर्वक टाकावं लागतं, कारण की याच्यामध्ये पटकन हे खारट होतं. चटणीत कांदा लसूण जो मसाला असतो ना, त्याच्यात पण मीठ असतं ना म्हणून. आणि याची क्वांटिटी कमी असते, भाज्या नसतात, कांदाच असतो फक्त, तर पटकन खारट होतं. हे दोन तीन वेळा झालं होतं माझ्याकडनं म्हणून सांगते. तर आता एकदम थोडंसं मीठ टाकलं, याला उकळी आली ना की मस्त भाजलेल्या दाण्यांचं कूट टाकणार आहे. भाजलेल्याच दाण्यांचं टाकायचं, कच्च्या शेंगदाण्याचं अजिबात टाकायचं नाहीतर अजिबात चव लागणार नाही, एकदम उग्र लागेल. आणि मग तुम्ही मला लई कसं तरी लागते. आणि याला थोडी थोडी उकळी फुटायला लागली ना की याच्यामध्ये मग मी टाकणार आहे हे शेंगदाण्याचं कूट. असतं थोडंसं असं, जास्त जाड पण नाही, जास्त बारीक पण नाही, मिडियम असं, जास्त घट्ट पण नाही करायचं. त्यानंतर ते घट्ट होईल, उकळेल तर 5 मिनिटांनी. हे बघा रेडी झालं अगदी 5 मिनिटात. हे बघा, नको कुठला कढीपत्ता, नको कोथिंबीर, नको कुठले जगभरातले मसाले, अगदी 2-3 वस्तूंपासून 5 मिनिटात मस्त असा कांद्याचा खळगोट रेडी झालेला आहे. मी गॅस बंद करते. चला, खळगोटाचं कौतुक खूप झालं, आता आवरायचं आहे मला, आवरते. आणि भेटते तुम्हाला जेवताना. हॉटेलमधलं आहे, पप्पांनी आणलं आहे.
मी कधी करते घरी करते का असं चिकन हे बघ हे मी केले हे तू बनवले हे मी बनवले बस शिजले चांगले पण चवीला कसं लागतंय चांगलं आहे ना वेगळं काहीतरी चांगलं झाले असं म्हणतोय प्रथम नाही यांनी पण खाल्लं तर म्हटले चांगलं झाले म्हणून त्याच कामाला नाही गेले त्यांना एक काम होतं म्हणून मग ते दुसऱ्या ठिकाणी गेलेले आहेत आणि जेवते मी मस्त माझा कांद्याचा खळगोट एन्जॉय करते मस्त झालाय मस्त मला आवडतोच असं करतो सकाळनंतर मी डायरेक्ट आता संध्याकाळी म्हणजे रात्री मोबाईल हातामध्ये घेतलेला आहे शूटसाठी दिवसभर मी कुठलंच काहीच आज शूट केलं नाही कंटा आला होता थोडासा कपाट वगैरे साफ केली तर तो व्हिडिओ मी नाही दाखवला कारण की मी आजच्या अगोदर पण दाखवला आहे तुमच्यासोबत म्हणजे शेअर केलेला आहे आणि आता मला दिवाळीची साफसफाई पण करायची आहे तर ते क्लिनिंगचे जे व्हिडिओ आहेत ते येतीलच एवढ्या 2-3 दिवसामध्ये आज वेळ होता माझ्याकडे सगळं आवरले लवकरच तर म्हटलं हे चेहऱ्याची बरेच दिवस मी क्लिनिंग केलेली नाही आहे जशी आपण घराची करतो तसे चेहऱ्याची पण करणं गरजेचं आहे चेहऱ्याची काळजी मी घेतलेली नाही आहे खूप दिवस झाले आत्ता एवढ्यामध्ये तर म्हटलं चला हे तुमच्याशी शेअर करते जे काही माझं नाईट क्लिनिंग रुटीन असतं स्किनचं जो शनिवारी असतं उद्या आहे शनिवार पण म्हटलं चला आजच करूया कारण की जरा मला आज डल वाटते आहे स्किन तर म्हटलं आज करूया तर नाईट क्लिनिंगमध्ये मी पहिल्यांदा काय करते चेहरा वॉश करते आणि मग स्क्रब करते तर चला म्हटलं आज करतेच आहे तर हे पण तुमच्यासोबत शेअर करते आणि आज दिवसभर तर मी काही शूट केले नाही त्यामुळे इकडे मी मडकं भरायला लावलेलं आहे दिसतंय तुम्हाला कामं झालीत सगळी हे बघा चेहरा वॉश करून घेतलाय आणि त्याच्यानंतर हे स्क्रब वापरते मी आठवड्यातनं एकदा एव्हर यूजचं कधी कधी 15 दिवस पण होऊन जातात एव्हर यूजचं हे छोटूसं स्क्रब आहे काहीतरी 50 रुपयाचं येते हे मला महिनाभर जातं आरामशीर महिना 1.5 महिना तरी जातं हे तर एवढूसं घेतलं आहे मी स्क्रब करून घेते नॉर्मल ज्या काही स्टेप्स असतात आता मी काही एवढी एक्सपर्ट नाही आहे या सगळ्या गोष्टींमध्ये पण ज्यांना नॉर्मल आपण आता सगळे सांगतो बघतातच सगळे यूट्यूबवर त्यामुळे नॉर्मल ह्या ज्या काही स्टेप्स असतात या फक्त फॉलो करते बस आणि जिथे आपल्याला डेड स्किन वाटते व्हाईट हेड्स ब्लॅक हेड्स येतात इथे तर बस इथे फक्त असं मी हे करते हाताने मसाज करते रब करते असं इथे असतात चिन एरियावर एक 5 मिनिट करते अगदी हलक्या हाताने त्याच्यानंतर आपल्या हा जो गळ्याचा भाग आहे तो जसं आपण एक्सपोज होत राहतो ना मुलांमध्ये वगैरे त्याच्यामुळे वॉश हे बघा वॉश केलं आहे मी लगेच किती क्लीन झाला आणि फेस वॉश नाही लावलेलं अजिबात फक्त स्क्रब केलं आणि स्क्रब साध्या पाण्याने मी धुवून घेतला आहे फेस वॉश वगैरे काहीच लावलेलं नाही आहे तर आता काय करणार आहे मी ना पाणी गरम करायला ठेवणार आहे ह्या टोपामध्ये हा फक्त वाफ घ्यायचा किडा आला आहे माझं लक्ष त्याच्याकडे तर फक्त वाफ घ्यायचा टोप आहे हा हा बघा बघू शकता तुम्ही काळा झाला आहे कारण की आहे ना याच्यामध्येच वाफ घेते मी जर सर्दी वगैरे झाली ना तरी पण जी आपण विक्सची वाफ घेतो ती पण याच्यामध्येच घेते स्पेशली वाफ घ्यायसाठीच ठेवलेला आहे स्पेशली का सांगावं लागतं नाही तर मग कमेंट येत राहतात म्हणून मग मी सांगते की त्यासाठीच हा ठेवलेला टोप आहे दुसरा ह्याचा यूज कशासाठी होत नाही चला आता पाणी ठेवते पहिल्यांदा स्टीम घ्यायला तर आता इथे तुम्ही म्हणाल की स्टीमचं जे आपण घेतो चेहऱ्याला स्टीम घेतो त्याचं मशीन येतं पण मला आवडत नाही आहे माझ्याकडे
पण मला आवडत नाही, कारण की त्याची स्टीम आहे ना सगळी इव्हनली पसरत नाही पूर्ण. जेवढी टोपामध्ये आपण टॉवेल घेऊन घेतो ना ती कशी मस्त पसरते, सगळ्या चेहऱ्याला स्टीम भेटते त्याची, तेवढी मला त्या मशीनची आवडत नाही. कारण की ना चटके बसतात, एकाच ठिकाणून धूर निघतो, आणि तुम्ही कधी लक्ष द्या ती स्टीमची मशीन एकाच ठिकाणी ना चटके बसतात असे स्किनला, आणि मग लाल लाल रॅशेस येतात, रेडनेस होतं. म्हणून त्यापेक्षा आपलं जे काही भांडं आहे ना ते बेस्ट आहे. इव्हनली आपण घेतो व्यवस्थित, सगळ्या ठिकाणी ती वाफ पसरली जाते आणि आपण व्यवस्थित घेतो, त्यामुळे नेहमी वाफ जरी घेतली ना तरी तुम्हाला सर्दी कफसुद्धा कधीच होणार नाही, कारण की हे सगळं मोकळं राहतं वाफ घेतल्यामुळे. म्हणून मग मी नेहमी कायम टोपामध्येच वाफ घेते. त्या पाणी गरम झालं, मीठ घेतलं टोपामध्ये, ती मी मस्त वाफ घेतली आहे. हाच असतो मोठ्या भांड्याचा फायदा, की सगळीकडे वाफ घेतली जाते व्यवस्थित. आता हे हत्यार आहे माझ्याकडे, या हत्याराने मी हे जे असतात ना इथे काय म्हणतो आपण त्याला, ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्स, ते रिमूव्ह करणार आहे. जमतं मला बऱ्यापैकी, पहिल्यापासून सवय आहे मला, म्हणून काय नाही केलं तरी चालेल. पण मी वाफ नेहमी घेतेच घेते आठवड्यातून एकदा. डेड स्किन सेल्स जे आहेत ना आपल्या चेहऱ्यावरचे, ते निघायला मदत होते, त्यामुळे वाफ घेणं ही प्रक्रिया मला खूप आवडते. स्पेशली जेवढं जमेल तेवढं हळूहळू काढते, जास्त नाही. आरशात बघून करते. इथे विंडो आहे जी रात्री विजिबल होते, दिवसा इनविजिबल असते. समजू शकता तुम्ही कोणत्या प्रकारची विंडो आहे. मला ना थोडे थोडे स्कार्स आहेत, अगदी थोडे थोडे, जास्त नाही आहे. कसं आहे, लग्नाच्या आधी वगैरे पिंपल आलेले असतात ना, तर ते फोडले हाताने, त्यावेळेला सांगायला कोण नसतं, माहीत नसतं, तर ते पराक्रम केलेले आहेत, तर ते नंतर त्याचे असे जे निशाण आहेत ते दिसतात थोडे थोडे, जास्त नाही. बऱ्यापैकी सुधारणा झालेली आहे माझ्या चेहऱ्यामध्ये. आता काय करते मी, हे झाले वाफ घेऊन माझे, मी काय केलं याच्यामध्ये ना चंदन पावडर घेतलेली आहे. प्लेन 100% नॅचरल फक्त चंदन पावडर आहे, ह्याच्यावर मिळते, ॲमेझॉनवर पण मिळते, पर्पलवर .com तुम्ही सर्च केलं नॅचरल चंदन पावडर तर तिथे पण अवेलेबल होईल. त्याच्यामध्ये रोज वॉटर टाकलं आणि असं मस्त पॅक बनवलेला आहे फेस पॅक, तो आता मी अप्लाय करते. आणि हा फक्त माझ्याच फेसचा ब्रश आहे, मीच वापरते, म्हणजे अर्थातच दुसरं तर कोण वापरत नाही माझ्याशिवाय. आफ्टर 30 आहे ना, सगळ्या महिलांनी ही स्किनची काळजी घेतलीच पाहिजे, कारण की डल पडायला सुरुवात होते, एजिंग यायला सुरुवात होते आपल्याला. त्याच्यामुळे अगोदर नाही घेतली तरी आपलं वय नसतं एवढं त्यावेळेला, यंग असते स्किन पण. तर पण आफ्टर 30 आवर्जून सगळ्या महिलांनी काळजी घेतलीच पाहिजे स्वतःसाठी, हा थोडासा वेळ काढलाच पाहिजे जर सुंदर दिसायचं असेल तर. आणि म्हणतात ना कोणतीही गोष्ट ही एकदा केल्याने होत नाही, तुम्हाला जर नेहमी छान दिसायचं असेल तर आफ्टर 30 अशी वीकली एकदा जर काळजी घेतली ना तर तुमच्या स्किनला तशी त्याची हॅबिट होते, आणि मग स्किन एकदम छान राहते, टाईट राहते. पण एकदम उठून मग महिन्यातून एकदा करायला नाही घ्यायचं, मग तोपर्यंत ती डल पडत जाते. म्हणून आधीपासूनच स्किनची वीकली काळजी घ्यायची, रोजचं जे काय असेल ते डेली स्किन केअर रुटीन कसं असतं ते ठेवायचं. रात्रीचं झोपताना मी तर काही करत नाही म्हणा, पण वॉश करते चेहरा रात्रीचं झोपताना आणि मॉइश्चरायझर लावून झोपते, किंवा मग ॲलोवेरा जेल, बस ते पण मी शेअर करेन तुमच्याशी. आता हे लावून घेते, पूर्ण झालेलं आहे तसं लावून, गळ्याला पण विसरायचं नाही कोणती स्टेप करताना. खूप थंड वाटतो चंदन पावडरमुळे. आणि अजून एक फेस पॅक आहे माझ्याकडे, मी मागच्या व्हिडिओमध्ये एकदा आहे ना एक महिनाभरापूर्वी व्हिडिओ केला होता स्किन केअर रुटीनचा, तर त्याच्यामध्ये शेअर केलं होतं मी ते पण मग मी purple.com मागवलं होतं, तेव्हा ऑफर चालू होती. आतासुद्धा दिवाळीच्या ऑफर चालू आहेत, त्यामुळे कोणाला मागवायचं असेल तर मागवू शकता. आपण आठवड्यातून एकदा असं फेस पॅक कोणतं ना कोणतं तरी अप्लाय केलं पाहिजे. चला आता ह्याला थोडा वेळ सुकून देणार आहे, जास्त नाही, अगदी 5 ते 7 मिनटं, जास्त पण ड्राय नाही करणार. आणि फेस पॅक निवडताना बऱ्यापैकी तरी नॅचरल निवडायचे, 100% जरी म्हणालात ना नॅचरल, जे काही असतात मुलतानी झाली, मुलतानी माती झाली, चंदन पावडर झाली, गुलाबाच्या पाकळ्यांची पावडर येते ती झाली, तर बऱ्यापैकी नॅचरलच निवडायचे. कारण की आपण केमिकलची प्रक्रिया तर दिवसभर आपल्या चेहऱ्यावर झालेलीच असते, मॉइश्चरायझरमध्ये केमिकल असतं, सनस्क्रीनमध्ये केमिकल्स असतात,
त्याच्यामुळे जो काही फेस पॅक निवडतो ना तो शक्यतो तरी नॅचरल असावा, जो की आपल्या चेहऱ्याला हार्म करणार नाही आणि जे काही हार्म आपल्या चेहऱ्याला झालेलं आहे त्याच्यापासून तो प्रोटेक्टिव्ह लेअर करेल किंवा प्रोटेक्ट राहील आपल्या चेहऱ्याला, जास्तीत जास्त प्रोटेक्ट करेल आपल्या चेहऱ्याला, असे असावेत. आणि डोळ्यांच्या आसपास जरी लावलं तरी काही फरक पडणार नाही असे असावेत, म्हणून नॅचरल फेस पॅक असावेत. शक्यतो तरी चंदन पावडर आणि मुलतानी माती मी या दोन फेस आणि गुलाबांच्या पाकळ्यांची पावडर या तीन फेस पॅक शिवाय मी दुसरे कुठले केमिकलचे फेस पॅक वापरत नाही. आणि किडा बाहेर गेला आणि इथे छोटूसं फुलपाखरू आलेलं आहे घरामध्ये. किड्याला बाहेर घालवलं मी आणि तेवढं ते फुलपाखरू आलं घरात. किती छान आहे आणि छोटूसं आहे, मस्त. राहू दे म्हटलं तर ह्याला राहू दे, कारण की हे विचार काही करणार नाही. तसं किडा आहे ना रात्रभर तो गुंगत राहील. आणि ते लाईटीवरचे किडे, लाईट बंद झाली की मग ते वळवळायला सुरुवात करतात, इकडे तिकडे येतात, म्हणून मग त्याला बाहेर काढलं. तर आता मी वॉश करून घेतला आहे आणि इथे बघू शकता तुम्ही किती फरक पडला आहे एवढ्या छोट्या रुटीनने. हे बघा. आणि मी ना नेहमी माझा टॉवेल जो आहे तो सॉफ्टवाला आहे. हा बघा, एकदम सॉफ्ट टॉवेल आहे. पहिल्या बघून रखरखीत टॉवेल नाही आहे. तर इथे विदाउट फिल्टर पूर्ण तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला आहे. हे बघा किती फरक पडला आहे लगेच चेहऱ्यामध्ये. थोडे थोडे स्कार्स आहेत, अगदी थोडे थोडे, जास्त नाही आहेत, एकदम हलके हलके आहेत. हे बघा, मस्त नाकसुद्धा चमकायला लागलं. झालेलं आहे माझं वीकली स्किन केअर रुटीन. तर आता फक्त मॉइश्चरायझर लावते आणि मस्त तुम्हालासुद्धा गुड नाईट म्हणते. चला, आजचा व्हिडिओ हा इथेच संपतो. उद्या पुन्हा भेटते अशाच एका छान छान नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत माझं स्किन केअर रुटीन तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. आवडलं असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब पण करा. आणि आफ्टर 30 महिला मला जर बघत असतील तर तुम्हालासुद्धा हरकत नाही आहे इतकं साधं सोपं आणि सिम्पल स्किन केअर रुटीन फॉलो करायला. नक्की करा, स्वतःसाठी करा. असं स्किन केअर रुटीन फॉलो म्हणजे आपली स्किन पण छान ताजीतवानी आणि टवटवीत राहते. चला, आजचा व्हिडिओ हा इथेच संपतो. उद्या पुन्हा भेटते अशाच एका छान छान नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बाय बाय आणि शुभरात्री.